गुड मॉर्निंग गाइज, वी आर फाइनल रीच एट मनमाड स्टेशन। सो दिस इज द व्यू फ्रॉम मनमाड स्टेशन एट 3:30 AM इन मॉर्निंग। सो हियर इज द गैंग, 1, 2, 3, 4, 5, 6, 7 एंड मी 1, 8। सकाळचे 3:40 झालेले आहेत, मनमाड स्टेशन लावतो आम्ही। मनमाड स्टेशन टंकाई किल्ल्यासाठी निघतो आहे, टंकाई टंकाईसाठी, आणि सोबत आहे आपली गँग, त्यांच्याशी सर्वांशी नंतर ओळख करून देतो। तर आता वाजले सकाळचे 5 आणि इथं आम्ही ऑटोची वाट बघत बसलो आहे। आम्हाला अजून काही ऑटो भेटला नाही, बघू आता वाट बघालो। तर मित्रांनो, आता आपण आलेलो आहोत टंकाई किल्ल्याच्या पहिल्या दरवाज्यापाशी। हा तुम्ही बघू शकत असाल, थोडा अंधार आहे, अजून सूर्य उगवला नाही। हा पहिला दरवाजा आहे आणि हा बुरुज आणि हा तो तिकडे दिसतो, भरले किल्ला अंकाईचा आणि ते पायथ्याचं गाव। तर आता चालू करूया अंकाईची सफर। नमस्कार मित्रांनो, मी महेश मुटकुळे स्वागत करतो तुमचं अजून एका नवीन व्हिडिओमध्ये आपल्या महेश मुटकुळे व्लॉग या चॅनलवरती। आज आपण आलेलो आहोत नाशिकमधल्या किल्ले अंकाई आणि किल्ले टंकाईवर। हा जो आहे दिसतोय हा अंकाई, आणि तो जो समोर दिसतो तो किल्ले टंकाईगड। चला तर आता प्रवासाला सुरुवात करूयात। गडावर आता नवीन बऱ्याच प्रकारचं, म्हणजे नवीन ना, सिमेंटचं काम झालेलं आहे। त्यामध्ये ह्या एक पायऱ्या आहेत आणि त्या खाली दिसतात त्या कठड्या, त्या आपण आता नवीन बांधकाम केलेले आहेत। आणि इथं बघू शकता तुम्ही बाजूला आजकालच्या लोकांची नवीन कलाकृती, जे गड केले आपल्या महाराजांनी एवढ्या प्रेमाने सांभाळले, एवढ्या काळजीनं रक्षण केलं प्रत्येक गड केल्याचं, आणि स्वराज्य निर्माण केलं त्याच गड केल्यावर, आज ह्या अशी कारागिरी चालते। तर अंकाई किल्ल्यावर वर आल्यानंतर हा दिसतो तुम्हाला अंकाई गडाचा 3rd दरवाजा, जो आजही भक्कम स्थितीत उभा आहे। तिसऱ्या दरवाज्यातून आत आल्यानंतर ह्या दोन देवड्या, इकडल्या साईडला एक, इकडल्या साईडला एक, आणि ही छोटीशी बोळी, एक छोटा रस्ता ठेवला आहे आत जाण्यासाठी। हा आकार बघून असं वाटतं की तो चुन्याचा घाणा असावा एखादा जुना, कारण गोल आहे आकार त्याच टाईपचा। आणि आता आपण पोहोचलो गडाच्या सपाट भागावर। मित्रांनो, गडाचा सपाट भाग हा खरंच खूप मोठा आहे, जिकडे तिकडे बघा सपाटच भाग दिसतोय। आणि असा सपाट भाग असल्यावर गडावर बांधकामाला खूप वेळ, म्हणजे मोकळी भेटते ना, म्हणजे गडावर किल्लेदाराचा वाडा असो किंवा आणखी वास्तू असो, बऱ्याच प्रमाणात राहू शकतात। आणि आता आपल्याला जायचं त्या मंदिरापाशी, ती आमची मित्रमंडळी केली तिथं समोर, थोडं झूम करून दाखवतो। तर तिथं मंदिर देवाचं, तिथं जायचं आहे आपल्याला मंदिरापाशी। तर मित्रांनो, आज आपण सूर्योदय बघणार आहोत नाशिक जिल्ह्यातल्या मनमाड तालुक्यातल्या, मनमाड तालुका आहे ना, मनमाड शहरातल्या किल्ल्यावरून। आता आपण आहोत इथल्या हिमाडपंथी मंदिरापाशी, जे मे बी सातवनकालीन असू शकतं, पण याचा उल्लेख देवगिरी किल्ल्यानंतर होतो। तर आता आपण दर्शन घेऊयात भोलेनाथ महादेवांचं आणि नंतर मग गड भ्रमंती करूयात।
मागे दिसतंय ते आल्यावरचं पाण्याचं टाकं इथं एक अवशेष आहे मागं ते ओव्या ते पाण्यात इथं एक अवशेष आहे आणि तुम्ही बघू शकता असा भला मोठा हा अंकाई किल्ल्याचा पठार म्हणजे रायरेश्वरच्या पठाराची आठवण करून देईल असा मोठा पठार आहे. जेवढं बघत आहे तेवढं पठार पठार आहे आणि हा आता महादेवाचं देवाचं आपण दर्शन घेतलं आहे महादेवाच्या मंदिराचं. तर आता आपण बाकीचा गड बघू एक्सप्लोर करूयात. मित्रांनो, कोणताही गड जात्ता ठेवण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा स्रोत या गडावरचा म्हणजे पाण्याचा स्रोत, जे की तुम्हाला प्रत्येक गडावर बघायला भेटतो. त्याचप्रमाणे इथेही हे तुम्ही बघू शकता भलं मोठं असं पाण्याचं टाकं आणि इथं पण आहे हे असं तुम्ही बघू शकता. हा दगड कोरलेला आहे त्याच्यामध्ये असं पाण्याचं टाकं बनवलेलं आहे, भरपूर मोठं आहे पाण्याचं टाकं. आणि इकडं पण ह्या साईडला पण हे पाणी तुम्ही आजही पिऊ शकता, पिण्याच्या लागी पाणी आहे. प्रत्येकच गडावर आहे ना गेल्यानंतर जे ढग दिसतात आपल्याला आणि जे निसर्ग दिसतो ना, निसर्गाचं जे रूप दिसते ना, ते प्रत्येक गडावर असंच चालू राहावं असं मला वाटतं. इथं पण किती भारी दिसतंय आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जमाचं स्वप्न होतं की गडावरून सूर्योदय बघावा. तो तुम्हाला जर दिसत असेल थोडा तर तिथं सूर्योदय होतंय आणि हेच नजारा बघण्यासाठी आम्ही सकाळी अंधारात गड चढलो होतो. आणि मित्रांनो, इथं एक छोटी वास्तू आहे बरं का, ही जुन्या काळातली. इथं मे बी मला माहीत नाही काय, मे बी समाधी किंवा एखादी चौकी देण्याचा पारा किंवा आणखीन काही असू शकतं, पण इथं एक जुनी वास्तू आहे. शक्यतो असं कोणी दाखवत नाही, छोट्या छोट्या गोष्टी पण दाखवल्या पाहिजेत ना, म्हणजे जेणेकरून गडावर काय काय वास्तू आहे सर्व कळायला पाहिजेत. तर पुणे मुंबईच्या वेगवेगळ्या भागातून आलेली मंडळी आहे आणि इथं नाश्ता करतायत. तर आता आपण एकदा यांचं शॉर्ट मध्ये इंट्रोड्युसिंग घेऊयात. अक्षय फ्रॉम यवतमाळ, सूरज फ्रॉम लातूर, हे आपल्या जवळचे हिंगोली जवळचे. श्रीकांत फ्रॉम मुंबई, श्रीकांत फ्रॉम मुंबई, मयूर फ्रॉम इंडिया, भटकंती ग्रुपचे अध्यक्ष माननीय अक्षय फ्रॉम पुणे, अक्षय फ्रॉम पुणे इज डुईंग इंजिनिअरिंग सुसाइड, प्रद्युम्न फ्रॉम भारत, या ही इज डुईंग फ्रॉम UPSC अँड यू नो धिस पर्सन. हे आहेत आपले आदरणीय दीपक दादा आणि तुम्ही मला ओळखताच. मी महेश तुरतुरे. काय ₹10 द्या तुरतुरे. हे काय ₹10 द्या तुरतुरे. या मंडळी नाश्ता करायला माझ्या टोपी यांची सेबर का माझी नाही. थँक्यू. मित्रांनो, तुम्ही बघू शकता मंदिरावर भरपूर असं नक्षीकाम केलेलं आहे. हे नक्की सातवकालीन सॉरी सातवाहनकालीन मंदिर दिसतंय. इथं बाहेर दोन देवळे आहेत या साईडला पण त्या साईडला पण. मंदिरावर छप्पर नाही आहे पण नक्कीच जेव्हा वापरात असेल म्हणजे छप्पर पूर्ण व्यवस्थित त्यावेळेस नक्कीच याचा सुवर्ण काळाचा आपण अनुभव घेत असेल. तरी आजही मंदिर दिमागात आपली शान उभी उभा आहे. किल्ल्याची उंची आहे 3152 आणि तो जो समोरचा दिसतोय टंकाई त्याची आहे 2802 फूट उंची आहे. दोन्ही किल्ले चढायला सोपे आहेत, अवघड नाही आहेत. तुम्ही जेव्हा मनमाडला उतरता रेल्वेने म्हणजे जर रेल्वेने आली तर तिथून हा कोणताही तुम्ही खाजगी वाहनाने या किल्ल्यापर्यंत येऊ शकता. 8 किलोमीटरचा रूट आहे हा मनमाड रेल्वे स्टेशनपासून. जो बेस विलेज आहे अंकाई गाव, अंकाई जे गाव आहे खाली पायथ्याशी, या किल्ल्याचे नाव त्या गावाचं नाव पडलेले अंकाई, तिथपर्यंत तुम्हाला यावं लागतं आणि तिथून डायरेक्ट खाली तिथं गाडी थांबते. तुम्ही जर खाजगी वाहन आला तरी तिथं गाडी खाली लागते आणि तिथून डायरेक्ट तुम्हाला पायऱ्या लागतात. त्या पायऱ्या चढून तुम्हाला डायरेक्ट वरती येतात. जास्त पायऱ्या नाहीत, एक अंदाजे आय थिंक 100 पायऱ्या असतील सर्व टोटल. त्यामुळे गड काय जास्त अवघड नाही आहे. सातमाळा डोंगररांगाच्या दक्षिण फाट्यावर जिथून अजिंठा डोंगररांगाची सुरुवात होते तिथे हे दोन्ही किल्ले बसले आहेत. किल्ला चढायला सुरुवात केल्यानंतर थोडं वरती आल्यानंतर तुम्हाला सुरुवातीलाच लेण्यांचा समूह लागतो. त्या लेण्या वेगवेगळ्या कालखंडात खोदल्यात, म्हणजे इसवी सन 10 ते 12 या दरम्यान दोन शतकाच्या दरम्यान खोदलेल्या आहेत. आणि तिथं लेण्यांमध्ये म्हणजे वेगवेगळे कमळ, घोड्यावर बसलेल्या देवता अप्सरा यांची शिल्पकला कोरलेली. लेण्यामध्ये प्राण्यावर आरूढ देवता अप्सरा यांची शिल्पकला कोरलेली आपल्याला दिसते. तिथं आपण आता जाऊन त्या लेण्या बघूया. तर मित्रांनो, इथं अजून एक गडावरचा पाण्याचा टाक आहे बघू शकता. गडावर पाण्याचा स्रोत असणं हे सर्वात महत्त्वाचं साधन आहे. गडावर जर पाणी नसलं तर गड तुम्ही तो वापरू शकत नाही. आज्ञापत्रात रामचंद्रपंत आमात्यांनी सरळ सरळ लिहिले
की सोफ्याच्या आवाजाने झऱ्यांचं आणि तळ्यांचं गडावरील पाण्याच्या स्रोतांचं बरंच नुकसान होतं, त्यामुळं हे पाण्याचे स्रोत जपून ठेवावं लागतात. We already discussed about Ankaigad, but this is not Ankaigad. मित्रांनो इथून पाणी जाण्याची सुविधा आहे, म्हणजे जर पाणी जास्त साचलं गड ना इथून दरवाजामधून पाणी जातं. आणि मूळची कमान बघू शकता, तर ही देवडी या साईडला आपण सैनिकांना पहारा देण्यासाठी या देवडीचा उपयोग होत असे. आणि हा आहे टंकाईगड. इथून आत जाण्यासाठी मुद्दाम लहान रस्ता ठेवला आहे, म्हणजे शत्रू जर जास्त असले तर इथून कमी सैनिक आत जाऊ शकतो. आणि इथून अंकाईगडाचा काय जबरदस्त नजारा दिसतोय, एक नंबर. मित्रांनो तो जो समोर दिसतोय तो आहे अंकाईगड, आणि आपण उभे आहोत सध्या टंकाईगडावर. हा आहे गडाचा तिसरा टंकाईगडाचा हा आहे तिसरा दरवाजा. या गडावर बरंच काम पुरातत्व विभागाकडून करण्यात येत आहे. तुम्ही बघू शकता किती बांधकाम पुरातत्व विभाग करते. आता आपल्याला हा गड उतरून त्या गडावर जायचं आहे. मंडळी अंकाईगडाचे जे लिखित पुरावे आहेत ना ते आपल्याला मिळतात यादव सत्तेपासून. पण जर या गडाच्या बांधकामाकडं आणि गडाकडं जर व्यवस्थित लक्ष दिलं तर आपल्याला सहज समजू शकेल हा गड अतिशय जुना आहे. अतिशय म्हणजे सातवाकालीन हा गड दिसत आहे तिथल्या लेण्यावरून. पण याचे जुने पुरावे नसल्यामुळं हा गडाचा उल्लेख येतो प्रथम तो म्हणजे यादवकालीन काळामध्ये. अतिशय कातळ कोरीव असे कडे आहे त्या गडाचे, त्यामुळे गडाला जास्त करून तटबंदीची गरज नाही. पण ही जी मधातली जी खिंड आहे या दोन्ही गडांना जोडणारी, इथं मात्र तटबंदी आहे, चांगली तटबंदी आहे. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की जय. इथं पण मित्रांनो एक छोटं पाण्याचं टाक आहे, अशी इथं पाईपलाईन केलेली वरून पाणी आणण्यासाठी. गडावर बऱ्याच प्रमाणात बांधकाम झालेलं आहे. आणि बरका मंडळी हा आहे गडाचा दुसरा दरवाजा, म्हणजे गडावर येताना सुरुवातीला तोला तिथे बाजूला आतला पहिला दरवाजा आणि हा दुसरा, आणि गडावरचा तिसरा दरवाजा मी तुम्हाला दाखवला. तर हा होता टंकाईगड. तुम्हाला टंकाईगड कसा वाटला हे नक्की कमेंट करून कळवा.